सध्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला सामाजिक भान जपण्यासाठी सरकार जी काही उपाययोजना करते त्याच्यासाठी सरकारला साथ दिली पाहिजे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून स्वतःला व समाजाला सुरक्षित ठेवण्याकरिता कृपया सर्वांनी घरातच राहा. आपल्या घराच्या आसपास कोणी आजारी असल्यास त्याची माहिती यंत्रणेला कळवा. तसेच हात स्वच्छ साबणाने धुवा. हात धुतल्याशिवाय डोळ्यांना नाकांना तोंडाला स्पर्श करणे टाळा. हे सर्व केल्यामुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी आपली मदत होऊ शकते. काही दिवस स्वतःसाठी आणि देशासाठी घरातच राहा. कोरोना संक्रमित होण्यापासून रोखा. गरज असल्यास बाहेर पडा. सुरक्षित राहा. सरकार जे काही करते ते आपल्या भल्यासाठी करते. बाजारातून आणलेला रोजच्या आहारातला भाजीपाला हा स्वच्छ धुवूनच वापरा. आणि हात धुताना सॅनिटायझरचा किंवा हँडवॉश वापर करा आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. नेहमी आपण कामानिमित्त बाहेर फिरत असतो. या लॉकडाऊनमध्ये आपल्याला ही संधी आहे की आपल्या आईवडिलांची, आपल्यापेक्षा मोठ्या माणसांची, ज्यांना खरोखरच गरज आहे, आपल्या आपुलकीची आणि आपल्या सेवेची त्यांना गरज आहे. And I just hope that everyone is mentally healthy at this time of quarantine, because this mental health, this positivity is very important. And also do some positive activities with your roommates and your homemates to cheer them. व्हॉट्सअपला येणारे मेसेजेस किंवा व्हिडिओज यांची योग्य ती पडताळणी करूनच फॉरवर्ड करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. घरात राहिलेलं सगळ्यात उत्तम. घरी राहा, सुरक्षित राहा. हात वरच्यावर साबणाने धुवा. साबणाने म्हणा, हँडवॉशने म्हणा. सर्दी, ताप, खोकला यांसारखी लक्षणं आढळल्यास सरकारी रुग्णालयात जाऊनच तपासणी करा. या लॉकडाऊनमध्ये प्रत्येकालाच काही ना काहीतरी अडचणी येतील, पण तुम्ही बाहेर पडू नका. घरी राहा, सुरक्षित राहा. तुम्ही थांबलात की तो नक्कीच थांबेल.